मुंबई पोलीस आता हाय प्रोफाईल व्यक्तींची चौकशी करणार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट यांना मुंबई पोलीस लवकरच चौकशीसाठी बोलवणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे की सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. पोलीस लवकरच दिग्दर्शक महेश भट यांना चौकशीसाठी बोलवणार आहेत. तसंच दिग्दर्शक करण जोहरच्या मॅनेजरची देखील चौकशी केली जाईल. गरज भासल्यास पोलीस करण जोहर यांना देखील चौकशीसाठी बोलावू शकतात. सुशांत सिंग राजपूत ने जो आत्महत्या की थी उसके बारे में इन्वेस्टिगेशन चालू है. करीबन 37 लोगों को अभी तक वहाँ पे इन्वेस्टिगेशन के लिए बुलाया गया है और एक दो दिन में कल महेश भट्ट साहब को भी उनकी भी बयान लिया जाएगा. उसके बाद में CRPC 175 के तहत जो कंगना रुनावत है उनको भी समन्स भेजा गया है. उनका भी बयान लिया जाएगा और इस प्रकार जिसकी ज़रूरत पड़ेगी उनके बयान लिए जाएंगे. करण जोहर के मैनेजर को बुलाया है और उनको इन्वेस्टिगेट करने बाद के बाद में ऐसी ज़रूरत लगी कि करण जोहर को भी बुलाना पड़ता है तो उनको भी बुलाएंगे. नाही आता बातमी आहे पावसाबद्दलची. बघा मुंबईबद्दलची बातमी आहे. मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस कोसळतो आहे. शहराच्या काही भागात मुसळधार पाऊस आहे आणि रात्रीपासूनच शहरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे अर्थातच याचा परिणाम जो आहे तो मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येतो आहे. ज्या ठिकाणी काळमच पाणी साचतंय त्या ठिकाणी आता पाणी साचायला सुरुवात झाली. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत. सागर, मुंबईत नेमकी काय परिस्थिती? आत्ता मुंबईमध्ये पहाटे 5 वाजल्यापासून ते 6:30 पर्यंत पावसाचा जोर खूप होता. त्या तुलनेने आता पावसाचा जोर कमी जरी झाला असला तरी मुंबई ते नेहमी सखल भागामध्ये अर्थात हिंदमाता परिसर असेल, एल्फिन्स्टन परिसर असेल, लोअर परिसर असेल या भागांमध्ये पाणी साचलेलं अनेक ठिकाणी दिसून येत आहे. पाण्याचा निचरा करण्याचं काम महापालिकेच्या वतीने पंपिंग स्टेशनच्या माध्यमातून तिथे करण्यात येत आहे. पण पावसाचा जोर हा कमी झाल्याचा थोडासा दिलासा आहे. पण जर थोडा वेळ अधिक पाऊस राहील तर कदाचित पाणी अनेक भागांमध्ये साचलेलं दिसून येईल. धन्यवाद सागर या सगळ्या माहितीबद्दल. पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर मुंबईत ज्या ज्या ठिकाणी कायम पाणी साचतं तिथे पुन्हा एकदा पाणी साचल्याचं बघायला मिळेल. पण आता तुर्तास तिथे काही प्रमाणात पाणी साचल्याचं आपण या दृश्यांमधनं बघू शकतो. यानंतर वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर इतरही बातम्या पहा फक्त न्यूज 18 लोकमत.